नमस्कार, मी कुमार। पोलीस कामाच्या विशेष संवाद या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। प्रेक्षक हो, आज आपल्याला भेटीला आले लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तळेकर। तर तुमचं पोलीस कामाच्या वतीनं हार्दिक स्वागत। तर आता पुढचे प्रोजेक्ट बरेच असतील, काय सांगाल? सगळ्यात महत्वाचे दोन तीन प्रोजेक्ट आहेत माझ्या डोळ्यासमोर। त्यातलं सगळ्यात महत्वाचं, पहिला पिक्चर देऊळवंद मी अध्यात्म आणि विज्ञानावर केला, कारण मी स्वामी भक्त आहे खूप, म्हणून मला स्वामींबद्दल मांडायचं होतं। मग मला माझ्या तालुक्याचा शेतकऱ्यांचा प्रश्न मांडायचा होता, तो मी मांडला। आता मला शिवाजी महाराज लार्जर दॅन लाईफ जगासम, मी फक्त मराठी सिनेमा नाही म्हणतो, पिक्चर मराठीच असणार, कारण मला हिंदी बिंदी रस नाही। हा मराठी सिनेमा मला जगासमोर शिवाजी महाराज आणायचे, त्यामुळं माझं पुढचं टार्गेट आणि पुढचा सिनेमा हे शिवाजी महाराज आहे, आणि ते मी त्या ताकदीने करणार। सर, त्याच्याबद्दल थोडेसे आहे की काय शिवाजी महाराजांबद्दल काय काय त्याचं सिनेमाचं नाव म्हणजे जावळी 1659 सायकोलॉजिकल वॉर असा सिनेमा आहे। आपल्याला आजपर्यंत शिवाजी महाराज खूप जंटल दाखवून, शांत बोलणारे, सभ्यपणे बोलणारे, सिंहासनावर बसले पण शांत बोलून, सभ्य बोलून, सिंहासनावर बसून, मला नाही वाटत हिंदवी स्वराज्य एवढं निर्माण झालं असतं। त्यामुळे आता ॲग्रेसिव्ह महाराज जगासमोर येण्याची गरज आहे। दोन हातात तलवारी घेऊन शत्रूवर तुटून पडणारे महाराज जगासमोर येण्याची गरज आहे। विचार कर, अफजल खान फाडला बरोबर, कित्येक शाहिस्तेखानाची बोट तोडली, त्या माणसाच्या हातात किती ताकद असेल? कारण अफजल खान काही कोणी साधा वॉरियर नव्हता, खूप मोठा वॉरियर होता, पोलादी पुरुष होता तो। त्या माणसाच्या पोटात हात घालायचा किती ताकद असेल? मग महाराजांची ती बॉडी का नाही दाखवली? मग यांनी तर अफजल खान कापला, किती ताकद असेल त्या माणसाच्या अंगात? तर ती महाराजांची शरीर यष्टी कधी दिसणार? महाराज पोहताना, महाराज व्यायाम करताना, शिवाजी महाराज जोर बैठका काढताना, शिवाजी महाराज मातीमध्ये कुस्ती करताना कधीच दाखवले नाही। ते जर दाखवले तर तरुणांना किती प्रेरणा मिळेल? शिवाजी महाराज 50 वर्ष असे कसे उभे असतील? असेच शिवाजी महाराज दाखवले की नाही? अरे असेच शिवाजी महाराज कधी दिसणार? म्हणजे आतापर्यंत जी तरुण पिढी आहे ती फक्त शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवायची, आता इथून पुढे सरांचा मुलगी आल्यानंतर व्यायामाला लागतील। या महाराष्ट्रात किंवा या देशात सगळ्यात मोठा आदर्श कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा आदर्श पुन्हा या देशात जन्माला आलेला नाही। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज ज्या तोडीचे आहेत त्या तोडीचे दाखवले गेले। अरे केवढी छाती असत शिवाजी महाराज, घुबऱ्या घुबऱ्या गालाचे महाराज कसे असते, गुडगुड बोलणारे महाराज कसे असते? अरे इथं जर सिंह जशी डरकडे फोडतो ना तसा आवाज येत असेल महाराज बोलायला लागले। सिंहाने डरकडे फोडल्यावर जंगल जसं दणून जातं ना, असा शब्द तोंडातनं बाहेर पडला की असा थरका पुढत असेल, म्हणजे तशाच प्रकारचं कास्टिंग तुम्हाला। असा शिवाजी महाराज येणार ना जगासमोर की जगाला हेवा वाटेल की असा वॉरियर आम्ही पाहिलाच नाही। असा शिवाजी महाराज नुसत्या गडगड गप्पा मारणारा जा तिकडे जाय महाराज, मातीतली भाषा बोलणारा महाराज दिसणार प्रत्येकाला। व्यायाम करणारे महाराज, कुस्तीच्या त्या लाल मातीमध्ये उचलू लोकांना आपटणारे महाराज दिसणार, आणि दोन हातात तलवारी घेऊन शत्रूला कापणारे महाराज दिसणार। अजिबात तुम्हाला उगाच सिंहासनावर बसलेले गप्पा मारणारे भाग मला काय वाटतं का महाराज सिंहासनावर एकदाच बसले राज्याभिषेकाच्या दिवशी असं मला वाटतं, कारण त्यांनी जे साम्राज्य उभं केलं ते सिंहासनावर बसून कधीच होणार नव्हतं, म्हणून तर वयाच्या इतक्या उशिरा त्यांनी राज्याभिषेक करून घेतला। आधी ते फक्त घोड्यावर,
ते शेतात होते, ते खेड्यात होते, गावात होते, तालमीत होते, ते शत्रूवर तुटून पडलेले होते. आजपर्यंत ना शत्रूच्या रक्तानं माखलेले महाराज आपल्याला कधीच दिसले नाही. सतत स्त्रीच्या कपड्यातले महाराज असं कसं? आता लोकांना महाराज दिसणार शत्रूच्या रक्ताने माखलेले असे अकराळ विक्राळ महाराज लोकांना दिसणार, कारण तेच महाराज आत्ता जगासमोर आणण्याची गरज आहे. सायकोलॉजिकल वॉर असं म्हटलंय मी त्या सिनेमामध्ये शब्द, कारण ते सायकोलॉजिकलच वॉर आहे ना. अरे काय बुद्धी असेल शिवाजी महाराजांची, एवढा ताकदवार अफजल खान विजापुरातून जावळीत आणायचा, कुणाच्या बापाला शक्य नव्हतं. जगामध्ये इतकं ब्रिलियंट वॉर मला दाखवा मी म्हणत द्याल. 35,000 बहुधा किंवा जास्तच, 35,000 पेक्षा तरी कितीतरी जास्त हजारो सैन्य घेऊन तो आला. आपल्याकडे किती होतं? 4,000 एवढी घेऊन त्याला फाडायचं सोपं नाही, सोपं नाही. म्हणून शिवाजी महाराजांची ती कूटनीती, ती राजनीती, ती बुद्धिमत्ता जगासमोर आली. शिवाजी महाराजांचं व्यायामाचं शरीर जगासमोर आलं पाहिजे. मी साधं म्हटलं ना, 375 किल्ले निर्माण केले, 1 किल्ला 2-3 वेळा वर खाली केला, 375 किल्ले म्हणजे 1,000-1,200 वेळा ते वर खाली आले, काय तब्येत असेल त्या माणसाची. म्हणून लार्जर दॅन लाईफ महाराज जगासमोर आले पाहिजे. बलदंड शरीर यष्टीचे महाराज म्हणतो ना आपण, वाघाची नजर असलेले महाराज, सिंहाच्या डरकळीसारखा आवाज असणारे महाराज. म्हणजे महाराजांची ती शरीर यष्टी बघून अख्खा महाराष्ट्र माझ्या त्या सिनेमानंतर व्यायामाला लागला. मला असं वाटतं की आता सगळ्यात जे काही आहेत ज्यांना अभिनय करायचा आहे त्यांनी बी रेडी अँड बी प्रिपेअर फॉर दिस. नाही म्हणजे माझ्या त्या सिनेमानंतर आता कशी चहाची दुकानं सगळी निर्माण होत आहेत, नुसती प्रोटीनची दुकान. म्हणजे महाराष्ट्रातलं तरुण त्यानंतर प्रोटीन पिणार. आमचे श्रीपाद जाधव आहेत नुकी न्यूक्लिअरचे, त्यांना माहिती आहे की मी ते सतत प्रोटीन प्रोटीन असतं, मी ते खूप असं डायट हे असतो. त्यामुळे श्रीपाद चव्हाण ज्या ज्यावेळी हे करेल पाहिजे त्यावेळी त्याचं जे स्वप्न आहे एवढं असं आहे, तो पिक्चरमध्ये मुळशी पॅटर्नमधला पोलीस ऑफिसर तो सतत व्यायाम करतो, त्याची इच्छा आहे अख्खा महाराष्ट्र ना असा गोटीदार व्हावा, हा पिळदार महाराष्ट्र त्याचं स्वप्न आहे. हा हा, म्हणजे श्रीपाद चव्हाण आणि महेश आगवणेला फक्त प्रोटीनची दुकानं काढावी लागतील त्या. कारण महाराष्ट्रातला तरुण त्यानंतर प्रोटीन पिणार, कारण तब्येत जो दिसणार. मी शब्द लक्षात घ्या, कदाचित आपण पोहताना महाराज दाखवले नाही का, कारण ती शरीरयष्टी कशी दाखवणार. आज माझ्याकडं मी असा बरं ऐशप्प जण तुम्हाला माहित नाही कोण महाराज असणार, पण जो असणार तो असा असणार. मग मी त्याच्यासाठी कुठेही जाईल, मी आउट ऑफ इंडिया जाऊन कुणाला तरी पकडून आणेल, पण महाराज हे असेच असणार. कारण जगाच्या समोर शिवाजी महाराज जाणार आहेत माझ्या सिनेमातून, ते न भूतो न भविष्यात अशा शरीरयष्टीचेच जाणार. आणि सर आता मुळशी पाटीलनंतर RRR खतरनाक ते खूप अगदी फेमस झालंय, तर आमच्या प्रेक्षकांसाठी एकदा होऊन जाऊ. RRR खतरनाक. खाजगी प्रवीण तरडे काय थोडस जाणून घ्यायचं होतं. नाही सर, आम्हाला एक किस्सा असा ऐकायला भेटला की कॉलेजला असताना तुम्ही जायचा जवळपासच्या गावांमध्ये आणि नाटक वगैरे पाहत होता. हा, ते माझी सोय होती. कसं आहे की ग्रामीण भागातल्या पोरांना ना नाटकात संधीच मिळायची पुण्यामध्ये, मग ते न नळाचा न बाणाचा असं त्यांना डिवचलं जायचं, चिडवलं जायचं. मी पण घाबरायचो, मला वाटायचं की या पुण्यामध्ये न बाणाचा न नळाचा झालं तर आपल्याला फासावं देतील अशी भीती वाटायची. पण तसं नाही, माझे अनेक मित्र आहेत, म्हणजे त्यात सुबोध भावे आहे, अनिरुद्ध दिंडोरकर आहे, सुनील कुलकर्णी काका आहे, यांनी सगळ्यांनी माझी भाषा सुधारून घेतली, मला मदत केली. पण ग्रामीण भागातल्या पोरांचं काय, मग मी दर शनिवार रविवार 2-व्हीलर काढायचो आणि पुण्याच्या आसपास जी गावं आहे तिथं जाऊन नाटक बसवायचो. म्हणजे मला अजून आठवत आहे आळेफटा, उमरज, सांगोला,
करमाळा, मुळशी तालुक्या, अशा अनेक गावांमध्ये, खेड्यात शिरूर नगर, अशा अनेक गावांमध्ये मी जाऊन नाटकं बसवली. आणि मी त्यावेळी जे ज्यांच्याबरोबर नाटक काय शिकण्याचा प्रयत्न करायचो त्यांना शिकवायचो. अशी कितीतरी पोरं आज या म्हणजे सांगोल्याचा सागर भजनावळे, नगरचा अभिजित तळवी स्वप्नील मुनवर, उमरतचा आमचा उमेश दांगट आणि ते आमचे काही ते पोरं आहेत, असे कितीतरी महाड कोकणातला प्रदीप गायकवाड, मुंबईतला आतला प्रमोद शेलार, कल्याणचा अभिजित झुंजारराव, ही पोरं आज किती भारी काम करत आहे. माझ्याच एकांकिकेतनं काम केलेला पण कश्मीर महाजनी असेल, त्याच्यानंतर आरोह वेलणकर असेल, वैभव तत्ववादिनी थोडं काम केलं होतं आम्ही, त्याच्यानंतर नट्यांमध्ये श्रुती मराठे असेल, मानसी नाईक मी केलंय एकांकिकेत काम, हिमांगी कवीनी केलंय, हे सगळ्यांनी सुरुवात त्यावेळी करून आज त्यांची मोठी नाव आहे. त्यामुळे मलाही आनंद होतो. लेखक म्हणून तुम्ही सुरुवात केली होती, तर त्यावेळेस काय असं होतं ना की दिग्दर्शन असेल, अभिनय असेल, काही ठरवून कधीच काही होत नाही, होत जात. फक्त कसं आहे, त्यासाठी एकच क्षेत्रात राहायचं, टिकून राहायचं. मला तर 15-20 वर्षापूर्वी हे पण माहीत नव्हतं की मला 2 टाइम जेवायला मिळेल, खायला मिळेल या क्षेत्रात काम करताना. पण आज परिस्थिती वेगळी आहे. कधी असं वाटलं का असं वाटण्याचा प्रश्नच नाही ना, कारण मला हेच करायचं होतं ना. या क्षेत्रात आला नसता तर काय आम्हाला कुठे दिसले असते करून. मी खूप मोठा उद्योगपती किंवा पोलीस ऑफिसर तुम्हाला दिसलो म्हणजे मी खूप एक तर ऍग्रिकल्चर मध्ये मी खूप मोठा बिझनेस केला असतो, कारण माझं MBA पेरिशेबल प्रोडक्ट मध्ये झालेलं आहे. नाहीतर मग मी तुम्हाला पोलीस ऑफिसर दिसलो असतो शब्द. जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि सगळं चांगलं चाललंय, कारण मला चांगले मित्र भेटले म्हणून मी पीटीआयचा नेहमी उल्लेख करतो. कारण गेले 20-25 वर्ष माझ्या बरोबर, माझ्या पहिल्या नाटकाचा हिरो होतो आणि आजही माझ्या सिनेमात तो आहे. पीटीआयशिवाय सिनेमा होऊ शकत नाही. रमेश परदेशी तो स्वतः ते पॉपकॉर्न आंदोलन त्यांनी केलं होतं, केवढं मोठं ते मनसी चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष आहे महाराष्ट्राचा, तो त्याच्या लेवलला खूप वेगळी कामं करतो सामाजिक. आणि माझं सगळं उभं राहण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. सर लिखाणाचं म्हणजे लेखक म्हणून सुरुवात केली, स्ट्रगल प्रत्येक ठिकाणी डिप्रेशन बिप्रेशन मला माहितीच, डिप्रेशन बिप्रेशन हे शब्दच खोटे. कसलं डिप्रेशन आपलं कसं, तुम्हाला एकच गोष्ट करायची समज आणि ते करण्यासाठी झटत राहणं आणि ते करण्यात ते होत नाही तोपर्यंत तुम्ही झटतच राहिला तर डिप्रेशन येईलच कसं, डिप्रेशन येईल कसं. आता बघ ना, मुळशी पॅटर्न सक्सेसफुल झाला, मी थांबायला पाहिलं होतं, पण मला आता मुळशी पॅटर्न आठवतच नाही. मला फक्त जावळी 1659 सायकोलॉजिकल वॉर, आता ते यशस्वी होत नाही तोपर्यंत मला डिप्रेशन मध्ये जायला वेळच नाही. आणि सर आणखीन एक प्रश्न, प्रेमस्थान प्रेमस्थान काय म्हणजे कसं स्वतःला माझं सगळ्यात प्रेरणास्थान मोठं आहे म्हणजे पुरुषोत्तम करंडक एकांकिक स्पर्धा. या स्पर्धेमुळे मी या क्षेत्रात आलो. माझे गुरु सुनील कुलकर्णी किंवा थिएटर अकॅडमीचे प्रसाद पुरंदरे या लोकांनी मला खूप मदत केली उभं राहायला, त्यामुळे ही लोकच माझे आयडॉल आहेत, ही लोक प्रेरणास्थान आहेत माझं. ग्रामीण भागात माझी शेती करणारे माझे आईवडील हे माझं सगळ्यात मोठं पुरुषोत्तम. वरून एक आठवलं 1997 साली तुम्ही एक भाषण दिलं होतं, एका स्पर्धेत भाग घेतला होता आणि राष्ट्रपतीं कडून तुम्हाला बक्षीस मिळालं होतं. 1997 साली मला जे वक्तृत्व स्पर्धेसाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळालं नॅशनल लेवलचे, महात्मा गांधी तुमच्या दृष्टिकोनातून हा देशभर विषय होता. आणि जितकं प्रेम मी सावरकरांवर करतो तेवढंच मी महात्मा गांधींवर करतो, त्यामुळे एका बाजूला सावरकरांचा सखोल अभ्यास आहे, दुसऱ्या बाजूला महात्मा गांधींचाही माझा सखोल अभ्यास आहे. दोन्ही माणसं वेगवेगळ्या आयडियोलॉजी आहेत आणि भारतातल्या खूप मोठ्या आयडियोलॉजी आहेत या दोन, सावरकर आणि महात्मा गांधी.
त्यामुळे माझा त्यावेळी महात्मा गांधी हा विषय होता ज्याच्यासाठी मला पारितोषिक मिळालं. नंतर सावरकरांच्या अभ्यासासाठी सुद्धा मला एक मोठं पारितोषिक. आणि सर प्रवीण तरडे असं म्हणलं की रांगडं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं राहतं. आणि मी असं ऐकलं होतं की तुम्ही कोल्हापुरातमध्ये कुस्तीचे धडे घेतलेले आहेत, काय सांगायचं? मी कोल्हापूरला मोतीबाग तालमीमध्ये 91-92 साली कुस्तीच्या प्रशिक्षणासाठी गेलतो. कारण मी ज्या तालुक्यात आहेत मुळशी तालुक्यातला घरटी एक माणूस पहिलवान करतो का, तर 10वी 11वी 12वी तुमची शरीरयष्टी जर डेव्हलप झाली तर तीच आयुष्यभर राहते असं एक समज आहे आमच्याकडं. तोच फायदा झाला. 10वी 11वी 12वी इतका व्यायाम व्यायाम अजूनही करतो, पण तेव्हा शास्त्रोक्त व्यायाम केला. तालमीमध्ये हजार जोर, 2000 जोर मारले आणि सतत व्यायामाचा विषय दुसरा नाही, व्यायाम आहार हेच ना सतत. म्हणून तर श्रीपाद चव्हाण, महेश आघवणे यांच्यासारखे मित्र आहेत जे सतत व्यायामावर बोलतात. महेश आघवणे 3 वेळा मिस्टर इंडिया आहे आणि मिस्टर वर्ल्डला त्याला रोपवे आहे. श्रीपाद चव्हाण हे सगळे बिल्डर घडवतो आणि मी असं आमचं त्रिकूट आहे तिघांचं आणि आम्ही फक्त व्यायामावर बोलतो आहे. त्यामुळं त्यावेळी कोल्हापूरला व्यायाम शरीर तयार झालं आणि त्यामुळे निर्व्यसनी राहिलो. निर्व्यसनी आणि उत्तम शरीर याच्यामुळे मी 24 तास काम करतो. मला वाटतं आत्ताच्या पिढीला ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे की ज्या दिग्दर्शकांनी मुळशी पॅटर्न काढला ते निर्व्यसनी आहेत आणि हा चांगला संदेश तरुणांनी घ्यावा असं मला वाटतं. नाही नाही, पण तुम्हाला फक्त मी नाही, मराठी फिल्म इंडस्ट्रीत खूप लोक निर्व्यसनी, म्हणजे आता निर्व्यसनी लोकांचं प्रमाण जास्त आहे लक्षात ठेवा. कारण एवढे मोठमोठे नट दारू पिऊन मेले आणि ते आम्ही पाहिलं. त्यामुळं आता उलट निर्व्यसनी तरुणांची गँग खूप आहे मराठी फिल्म इंडस्ट्री आणि एरवी पण समाजामध्ये व्यायाम करणारे तरुण खूप येत आहेत. खूप लोक व्यायाम करतात बघ, जिम भरभरून वाहत आहेत ते. उलट अजून हे प्रमाण वाढू द्या. शिवाजी महाराजांवरच्या सिनेमानंतर तर तुला सांगितलं ना, हा हा, आईबाप मारणार कोणाला, 2 वर्षात अशी तब्येत करणार का तुला वाढवला. मी रोज संध्याकाळी व्यायामाला जातो 1 तास गोल्ड जिमला सातारा रोडला. महेश आघवणे आणि श्रीपाद चव्हाण माझा व्यायाम घेतात. डाएट कंट्रोलमध्ये ठेवतो, आरबट चरबट खात नाही, वेळा खूप पाळतो, खाण्याच्या वेळा खूप पाळतो, खूप म्हणजे आणि पाहिजे तेच खातो. सॅलड खूप खातो मी आणि नॉनव्हेज तर माझं आवडीचं आहे, पण उगीच मसालेदार नॉनव्हेज नाही, मी बनवलेलं, मी स्वतः बनवतो. माझी बायकोला आवडत नाही ना ते नॉनव्हेज, मी शाकाहारी, त्यामुळे माझं जेवण पण मीच बनवतो. त्यामुळं ते सगळं सांभाळून आहार सांभाळला तरी निम्म्या व्याधी. व्यायामाची गरज नाही. एक्सरसाइजमध्ये असं म्हणतात की 70% डाएट 30% व्यायाम एक्सरसाइज. त्यामुळं डाएट जरी मेंटेन केला, जे व्यायाम करत नाही त्यांनी डाएट मेंटेन केला खाण्याच्या वेगा, तरी तुम्ही खूप काही जिंका. सर मुळशी पॅटर्न नंतर काही प्रतिक्रिया आली नाही, कारण शेतकऱ्यांसाठी केलेला सिनेमा आणि शेतकऱ्यांकडनं काही प्रतिक्रिया आहेत काही असं झालंय? हो, आता पाहिजे ना. मुळशी पॅटर्न नंतर मी कालच एका वसुंधरा समूहाचं ओपनिंग केलं. तिथं काय केलं माहितीये का, 100 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्या एकत्र शेती करतात पुरंदरमध्ये. पुरंदर तालुका वसुंधरा समूह आहे, ते 100 शेतकरी एकत्र आलेत आणि एकत्र शेती करतात आणि ते एकत्र माल विकतात. आणि त्यांनी काय केलं माहितीये का, माल विकण्यासाठी मार्केटला नाही जात, त्यांनी स्वतःची शॉपिंग काढली. त्यामुळे ते पिकवतात आणि तिथं आणून विकतात. त्यामुळं शेतकऱ्याला कुणापुढे लाचार व्हायची गरज नाही. त्याच्यानंतर पुरंदर मधले अनेक शेतकरी येऊन भेटले, तिथं डेव्हलपमेंट आहे ना आता, विमानतळ असेल काय काय काय, तर पुरंदर मधले शेतकरी मला भेटायला आले आणि ते पुरंदर पॅटर्न नावाचा ग्रुप तयार करतात. पुरंदर पॅटर्न आणि ते काय, डेव्हलपमेंटला जमीन दिलीच पाहिजे, पुरंदर मध्ये एअरपोर्ट झालंच पाहिजे, त्याशिवाय डेव्हलप कसं होणार. पण ज्यांच्या जमिनींवर ते एअरपोर्ट होणार आहे त्या शेतकऱ्याचं 4 वर्षात स्वतःचं विमान तिथं उतरलं पाहिजे. इतकी जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे आणि ती ताकद आहे शेतकऱ्यामध्ये. त्यामुळे त्या पुरंदर पॅटर्न मधनं ज्यांच्या जमिनी जाणार आहे, ज्यांना जो पैसा मिळणार आहे, तो पैसा तो शेतकरी कसा खर्च करतो याच्यावर सगळेजण लक्ष करणार आहेत. कारण मुळशी पॅटर्न होऊ नये कुठल्या तालुक्याचा परत म्हणून.
त्यामुळे असे खूप चांगले रिएक्शन. तुम्ही विचारा मी काय, तुम्ही मला त्याला उत्तर दिवा. माझा सर्वात आवडत्या लेखकांमध्ये अवघड प्रश्न आहे खरं, चेकॉव ऑरवेल पासून सुरुवात आहे. मी चेकॉव ऑरवेल सार्त्र इप्सेन खूप वाचले, ते तोंड पाठेत मला. इकडं जे मी लेखक वाचले त्यात विश्वास पाटील माझे आवडते लेखक आहे. विश्वास पाटलांचं मला भारावून टाकतं. त्यानंतर आपले हे मनात आणि अर्थात किमियागारचे अच्युत गुडबुले हे मला खूप आवडते लेखक आहेत. परत वसंत वसंत लिमयांची एक दोन पुस्तकं आली, ती खूप आवडती पुस्तकं आहेत. वेगळ्या धाटणीचे लेखक आहेत. अच्युत गुडबुले काय, वसंत लिमये काय, हे लोक ना आय आय टीवाले लक्षात घे. किंवा हे पण आपले विश्वास पाटील काय, त्यामुळे त्यांचं लिखाण खूप बुद्धिमत्तेतून आलेलं लिखाण आहे. त्यात इमोशन कमी, बुद्धिमत्ता जास्त दिसते. आणि एका बाजूला वपू काळे, पु ल देशपांडे, सुहास शिरवळकर हे पण मी कोळून गायलं. तिथं इमोशन खूप जास्त दिसत. आणि एका बाजूला माझं आवडते लेखक आमचे हे एस एल भैरप्पा. भैरप्पांचं आवरण, काठ, वंशवेल हे माझे खूप आवडती वंशवृक्ष, हे माझे खूप आवडती पुस्तक आहे. एक पुस्तक आवडते सगळ्यात आवडत, सगळ्यात आवडतं पुस्तक माझं आवरण एस एल भैरप्पा. फिल्म इंडस्ट्री सगळ्यात आवडता दिग्दर्शक माझा राजकुमार हिरानी आणि मराठी महेश माने. सर बरेच जण येतात, लिहिण्याचा प्रयत्न करतात, स्त्री नाटक घ्यावं किंवा एखाद्याकडे वाढावं असं वाटतं, तर त्यांच्यासाठी काय म्हणजे समजा एक तुम्हाला काहीतरी लिहिता आहे, एक नाटक लिहायचं आहे, कमीत कमी 1000 पुस्तकं तुम्ही वाचलेली पाहिजे. आणि 1000 पुस्तकं तरी वेगवेगळ्या लेखकांची तुम्ही छोटी मोठी वाचलेली पाहिजेत. कारण ज्याचा वाचनाचा व्यासंग मोठा आहे तेच अप्रतिम लिहू शकतात. त्यामुळे आता मला वाटलंय म्हणून मी लिहितो आशाने लिहू नये, लिखाण करू नये. खूप त्रास होतो वाचताना समोरच्याला. आपण सोशल मीडियावर पाहतो ना, सोशल मीडियावर पाहतो ना, वाटलं म्हणून लिहितात रे. आणि ते सर लिहितात, ती भयानक असते, ती भयानक असते. पण जर व्यासंग म्हणून तुम्ही वाचन लिखाण केलं तर ह्याच्यासारखा आनंद नाही दुसऱ्या. माझ्या बायकोने शेवटी एक छोटा रोल केला बघा, ते न्यूज वाचते टीव्हीवर. स्नेहल खूप मोठी ऍक्ट्रेस आहे, पुरुषोत्तम करंडकमध्ये सलग 2-2 वर्ष सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक आहे तिला. तिने करंडक पण जिंकला आहे. पण माझं आमचं बाळ लहान होतं, त्यासाठी तिने सॅक्रिफाईस केलं होतं मागचे 3-4 वर्ष. पण आता आणि ती पोलीस डिपार्टमेंटला आहे, ती पोलीस डिपार्टमेंट साऊथ रिजनला आहे, तिचे वडील पण पोलीस ऑफिसर होते. त्यामुळं आता वेळ आलेली आहे की तिने जे सॅक्रिफाईस केलं मागचे 4-5 वर्ष, आता तिच्यासाठी सिनेमा लिहितो आणि तिला घेऊन सिनेमा करेल. कारण म्हणजे माझी बायको आहे म्हणून कौतुक नाही करत, पण स्नेहल इतकी गुणी अभिनेत्रीच मी आजपर्यंत पाहिली. ती लाईमलाईटमध्ये आली नाही माझा संसार सांभाळत बसली म्हणून, पण आता वेळ आहे. देऊळबंदमध्ये तिने माझ्याच बायकोचा रोल केला होता, एका सीनमधून तिच्या अभिनयाची ताकद कळते. तर आता तिच्या अभिनयाची ताकद समाजापुढे येईल असा चित्रपट मी तिच्यासाठी लिहिला आहे. म्हणजे ही नवीनच गोष्ट आज पोलिसांना मात्र कळती आहे सगळ्यांना. सर तुम्ही इथं आलात आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.